हॅलो. आपण आजच्या एपिसोडमध्ये आपण जे मागच्या वेळेला आपण कोवलंट आणि अनिल बॉन्ड बघितले त्याच्या थोडासा पुढचा पार्ट बघतोय. मी आज जे शिकवणार आहे ते आधीचे व्हिडिओ जर बघितले असतील तर तुम्हाला ते थोडंसं सिक्वेन्सली जर व्हिडिओ बघत आला असेल तर मग आजचा जर थोडासा लवकर अंडरस्टँडिंग होईल. आणि हा जो पार्ट सांगतो तो बेसिक म्हणजे बेसिक सगळ्यात एकदम बेसिक पार्ट आजचा असेल आपला तो कोणता असेल बघा. तर आपण नॉर्मली रिॲक्टिव्हिटी हा एक शब्द वापरतो. मग ती रिॲक्टिव्हिटी बऱ्याच गोष्टींवर डिपेंड असते. टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम, कॉन्सन्ट्रेशन किंवा तुमचे जे काही एलिमेंट्सचे ॲटम्सचे जे काही नेचर आहे ह्याच्या ह्या सगळ्यांच्या जो काही इफेक्ट आहे तो रिॲक्टिव्हिटीवर होत असतो. त्याच्यावर अजून एक शब्द येतो स्टॅबिलिटी. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला जर प्रॉपरली जर कळून घ्यायच्या समजावून घ्यायच्या असतील तर प्रत्येक ॲटमचे नेचर आणि पिरियडोलॉजीमध्ये जे ट्रेंड्स आहेत ते ट्रेंड्स कसे व्हॅरी होतात हे सगळं तुम्हाला समजायला पाहिजे. आता बघा, ॲक्च्युली ट्रेंड्ससाठी जी एक सेपरेट व्हिडिओ आहे यूट्यूबला तर ती माझी बघू शकता तुम्ही. आता आपण मी काल तुम्हाला कोव्हॅलेंट बॉन्डबद्दल सांगत होतो. HClचा मी कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करून सांगितलं होतं तुम्हाला. मी प्रत्येकाची व्हॅलेन्सी कशी फिक्स असते थोडंफार सांगितलं होतं, तेच थोडंसं पुढे एक्सटेंड करतोय. आता बघा, आपल्या पिरियड टेबलमध्ये तुम्हाला जे दिसत आहेत ते किती कॉलम आहेत, तर 18 कॉलम आहेत. आता 18 कॉलमपैकी तुम्ही विचार केला तर पहिले जे दोन कॉलम आहेत ते पहिले दोन कॉलम आहेत ते एस ब्लॉक एलिमेंट्सचे आहेत. त्यानंतरचे परतचे शेवटचे जे 6 कॉलम आहेत ते पी ब्लॉक एलिमेंट्सचे आहेत. मग इथं असं लक्षात ठेवायचं, कधीही आपल्या ह्या पिरियड टेबलमधून लेफ्ट टू राईट, लेफ्टकडून राईटकडे जर तुम्ही जात असाल तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही वाढत जाते. म्हणजे इकडून इकडं इलेक्ट्रोनिगेटिव्ह वाढते. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढते म्हणजे काय होतं, तर इलेक्ट्रॉनसाठीचा हावरापणा वाढतो. मग इलेक्ट्रॉनसाठीचा हावरापणा वाढतो म्हणजेच काय होतं, तर इलेक्ट्रॉन घेऊन स्टेबल होतात. असे एलिमेंट्स इकडून इकडं तुम्हाला जास्त सापडतील. मी थोडक्यात बघायचं म्हटलं तर इकडच्या साईडला तुम्हाला पी ब्लॉकमध्ये जास्तीत जास्त एलिमेंट असे सापडतील की ते इलेक्ट्रॉन घेऊन स्टेबल होतील. आणि इकडच्या साईडला जे सापडतील ते काय होतील, तर इलेक्ट्रॉन देऊन स्टेबल होतील. त्यापैकी सोडियम मी काल तुम्हाला सांगितला. म्हणजेच इकडले बघितले तर हायली इलेक्ट्रो निगेटिव्ह असणार आहेत, इकडले हायली इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असणार आहेत. म्हणजेच आपल्या शुद्ध मराठीमध्ये सांगायचं म्हटलं तर इकडले सगळ्यात जास्त हावरे आणि इकडचे सगळ्यात जास्त दानशूर. हे घेऊन स्टेबल होतात, हे देऊन स्टेबल होतात. काही जण दान करून स्वतःला समाधान मानून घेतात तर काही जण दुसऱ्याचं लोबाडून स्वतःला समाधान मानून घेतात. त्यापैकी ही लोबाडून घेणाऱ्यातली ही जी काही एलिमेंट्स आहेत ते इकडचे एलिमेंट आणि हे दानधर्म करणारे इकडचे. मग कशाचं दान करायचं, तर इलेक्ट्रॉनचं दान करायचं. ते पण कशावर डिपेंड आहे, समोरचा कोण आहे त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे आता काल बघितलं आपण HClचं उदाहरण बघितलं, त्याच्यामध्ये Cl हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे पण हायड्रोजन म्हणतो मी इलेक्ट्रॉन देणार नाही. मग शेवटी मग म्हणतात की बरं शेअर करूया, मग त्यामुळे तो शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन होतं. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी ह्या सगळ्यांबरोबर बऱ्याच गोष्टी आपल्याला रिॲक्टिव्हिटीसाठी सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे कशा बघा, फॉर एक्झाम्पल मी सांगतो. पहिला मी समजा पहिल्या कॉलममध्ये सोडियम घेतो, सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11. आता सोडियमचा ॲटॉमिक नंबर जर 11 असेल तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन काय असेल बघा. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन 1s2 म्हणजे किती इलेक्ट्रॉन, तर 2 इलेक्ट्रॉन. 2s2 म्हणजे किती इलेक्ट्रॉन, तर 2 इलेक्ट्रॉन. आणि पर 2p6 हे सगळ्यांना यायलाच पाहिजे. पीमध्ये किती येणार आहेत, 6. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 6 आणि 2, 8 आणि 2, 10 झाले आणि 3s1 येतो, म्हणजे एसमध्ये 1 इलेक्ट्रॉन आला. हे मी तुम्हाला NaClच्या याच्यात सांगितलं होतं. आता बघा, आपण आत्ता जे तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन काढलं याच्यामध्ये जो एस आहे हा जो 1s1 आहे, 1s2 आहे, तो पहिली शेल आली, ही दुसरी शेल आहे आणि ही तिसरी शेल आहे. आता यांचं ऑप्टेट कम्प्लीट करण्यासाठी त्यांना 3s मधला 1 इलेक्ट्रॉन द्यावा लागेल आणि तो द्यावा लागल्यामुळं हे 1 इलेक्ट्रॉन देऊन स्टेबल होतात. त्यामुळे ह्यांच्या डोक्यावर NaCl Na+ म्हणून चार्ज येतो. म्हणून आपण यांना म्हणतो की कॅटायन तयार करणारे, म्हणजेच इलेक्ट्रो पॉझिटिव्ह, म्हणजेच इलेक्ट्रॉन देणारे, इलेक्ट्रॉन देऊन स्टेबल होणारे. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का बघा, इथं सोडियमने एकच इलेक्ट्रॉन दिला आणि एकच प्लस चार्ज आला. थोडक्यात जो डोक्यावरचा प्लस चार्ज येतो त्याला आपण ऑक्सिडेशन स्टेटसुद्धा म्हणू शकतो. आणि आपण असं पण म्हणू शकतो की आता ह्याची व्हॅलन्सी एक आहे, म्हणजे तो एकच बॉन्ड तयार करू शकतो असं म्हणायला काही हरकत नाही. बरं, NaClमध्ये थोडासा पार्ट वेगळा असतो, त्याचं क्रिस्टल स्ट्रक्चर बघितल्यानंतर आपल्याला थोडंसं वेगळा फॉर्मॅट मी काय म्हणतो ते लक्षात येईल. पण जाऊ दे, आता NaCl डोक्यावर एक प्लस चार्ज आहे, तो एक बॉन्ड तयार करू शकतो आता तात्पुरता समजूया. आता मी सेकंड नंबरच्या कॉलममधला एक घेतो, तो म्हणजे कोण, तर मॅग्नेशियम घेतो. समजा MG घेतला मी, MG चा ॲटॉमिक नंबर आहे 12. 12 जर ॲटॉमिक नंबर असेल तर बघा बरं, 1s2 मध्ये किती इलेक्ट्रॉन आले, 2 इलेक्ट्रॉन आले. 2s2 मध्ये किती इलेक्ट्रॉन आले, 2. 2p6 मध्ये किती इलेक्ट्रॉन, 6 इलेक्ट्रॉन. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. परत 3s2 मध्ये किती आले, 2 आले. बघा बरं, झाले काय इलेक्ट्रॉन सगळे. ठीक आहे, 1s
2 म्हणजे ही पहिली शेल आहे. पहिल्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आले? तर पहिल्या शेल मध्ये 2 आले. दुसऱ्या शेल मध्ये किती? 6. 2 8 आले आणि तिसऱ्या शेल मध्ये 2 झाले. आता इथं आपण असा विचार करायला हरकत नाही की तिसऱ्या शेल मध्ये जर 2 इलेक्ट्रॉन जे एक्स्ट्रा शिल्लक राहिले तर त्याची अडचण आहे त्याला. त्याच्यामुळे त्याची स्टॅबिलिटी कमी होते. त्यामुळे मॅग्नेशियम काय करतो तर हे 3s मध्ये 2 इलेक्ट्रॉन तो लूज करतो, देऊन टाकतो आणि ते लूज केल्यामुळे त्याला स्टॅबिलिटी मिळणार असते. मग मॅग्नेशियम हा 2 इलेक्ट्रॉन द्यायच्या मागे लागतो आणि तो 2 इलेक्ट्रॉन दिल्यामुळे त्याला स्टॅबिलिटी मिळते. मग ती स्टॅबिलिटी मिळाल्यानंतर Mg च्या डोक्यावर हा प्लस आणि प्लस डबल प्लस चार्ज येतो. आणि डबल प्लस चार्ज आला, इथं सिंगल प्लस चार्ज आला होता, इथं डबल प्लस चार्ज आला. तर डबल प्लस चार्ज का आला? तर त्याला एक्स्ट्रा 2 इलेक्ट्रॉन होत होते आणि ते इलेक्ट्रॉन त्यांना देऊन टाकले म्हणून तो डबल प्लस चार्ज आला. म्हणजेच हा 2 व्हॅलन्सी दाखवतो, म्हणजेच त्याची ऑक्सिडेशन स्टेट प्लस 2 आहे. आणि पहिल्या आणि दुसऱ्या कॉलमची ऑक्सिडेशन स्टेट नॉर्मली बदलत नाही, कारण सोडियमची ऑक्सिडेशन स्टेट प्लस 1च, मॅग्नेशियमची प्लस 2, किंवा त्या कॉलमची सगळ्या. म्हणजे मॅग्नेशियम तर तुम्हाला कॅल्शियम पण सापडेल, कॅल्शियमची पण ऑक्सिडेशन स्टेट ही प्लस 2 असेल. म्हणजे तो 2 इलेक्ट्रॉन लूज करतो, म्हणजे तो 2 बॉन्ड तयार करू शकतो. मग तुम्हाला इथं एक कळतं का? बघा, आपला लास्टचा जो कॉलम आहे त्या लास्टच्या कॉलमची जी काही व्हॅलन्सी असते ती 0 असते. का 0 असते? त्याचे ऑक्टेट कम्प्लीट असतं, तर कुणाशी शेअर करत नाही, कुणाला इलेक्ट्रॉन देत नाही, कुणाचा घेत नाही, कुणावर बॉन्डिंग करायचा प्रश्नच येत नाही. पण त्याच्या आधीचा कॉलम जो सेकंड लास्ट कॉलम आहे त्याला आपण हॅलोजन्स म्हणतो, त्याला आपण हॅलाइड सुद्धा म्हणतो. तो डॅश एक्स ह्या इलेक्ट्रॉन दाखवतो आपण. त्यामुळे कोण आहे? फ्लोरिन, क्लोरिन, ब्रोमिन, आयोडिन हे जे काय आहेत ना, ते जे हॅलोजन्स आहेत त्यांना आपण नॉर्मली जर विचार केला तर त्यांची व्हॅलन्सी 1 असते. त्यांची व्हॅलन्सी 1 का असते? तर बघा, मी फॉर एक्झाम्पल म्हणून सांगतो. मी तुम्हाला मी क्लोरीनचं एक एक्झाम्पल घेतो, मी काल घेतलं होतं तरी आता मी रिपीट करतो. सीएलचा अटॅक नंबर 17 आहे. ॲटॉमिक नंबर 17 म्हणजे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन काय आहे? 1s2 मध्ये किती इलेक्ट्रॉन आले? 2 इलेक्ट्रॉन. 2s2 किती इलेक्ट्रॉन आले? 2 इलेक्ट्रॉन आले. आणि 2p6 किती इलेक्ट्रॉन आले? तर 6 इलेक्ट्रॉन. 1 2 3 4 5 6 परत 3s2 बघा बरं, 10 2 12 झाले. परत 3p5 12 आणि 5 17 झाले. बघा, आता विषय इथं असा आहे की ही पहिली शेल जी आहे, सॉरी 5 आहेत, 6 नाही आहेत, जी पहिली शेल आहे, फर्स्ट शेल आहे. आता फर्स्ट शेलमध्ये तुम्ही विचार करा बरं, पहिल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आले आपले? हे पहिल्या शेलमध्ये 2 आले, दुसऱ्या शेलमध्ये 6 आणि 2 8 आले, आणि तिसऱ्या शेलमध्ये 5 आणि 2 7 आले. म्हणजेच इथं तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का? बघा, सोडियमकडं 1 इलेक्ट्रॉन दिला आणि त्यानं आतल्या कक्षामध्ये 8 इलेक्ट्रॉन केले. हा काय करतो? 7 इलेक्ट्रॉन देणं हे परवडणारं नाही आहे. मग 7 इलेक्ट्रॉन देण्यापेक्षा मग एक सोपी गोष्ट आहे की 1 इलेक्ट्रॉन घ्यायचा. मग तो 1 इलेक्ट्रॉन घेऊन 5 आणि 2 7 आणि 1 इलेक्ट्रॉन घेतलेला तो किती इलेक्ट्रॉन होतात? तर त्याचे 8 इलेक्ट्रॉन होतात, म्हणजेच अष्टक पूर्ण होतं. आता एकदा का अष्टक पूर्ण झालं तर आपण असं म्हणायचं की तो स्टेबल झाला. म्हणजेच तुम्हाला एक गोष्ट इथं लक्षात येते का? बघा, ह्याने 1 दिला 1 घेतला, ह्याची ऑक्सिडेशन स्टेट प्लस 1 होती आणि ह्याची ऑक्सिडेशन स्टेट काय येते बघा बरं, सीएलची ऑक्सिडेशन स्टेट ही मायनस येते, म्हणजेच -1 येते. थोडक्यात ऑक्सिडेशन स्टेट इज नथिंग बट इट्स व्हॅलन्सी आपण म्हणू शकतो. व्हॅलन्सी म्हणजे त्याचे हात. मग क्लोरीन किती बॉन्ड तयार करू शकतो? तर 1 बॉन्ड तयार करू शकतो. हे असं फिक्स आहे असं नाही, नंतर ते बदलू पण शकतं कारण डी ऑर्बिट प्रेझेंट असतं. परत त्याचं 1 3 5 असे बॉन्ड तयार होऊ शकतात. ते आता इथं मॅटर नको, फक्त आता लक्षात ठेवा की एकच बॉन्ड तयार होतो आहे क्लोरीनचा. कारण का? त्याला 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे, 1 घेतो आणि 1 बॉन्ड तयार करतो. म्हणजेच ह्यांचा विचार केला तर हे इलेक्ट्रॉन निगेटिव्ह का आहेत? तर इलेक्ट्रॉन घेऊन स्टेबल होणार आहेत म्हणून इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहेत. हे इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह का आहे? तर इलेक्ट्रॉन देऊन स्टेबल होणार आहेत म्हणून ते इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह आहेत. आणि यांच्यामध्ये जो ब्लॉक येतो तो ब्लॉक कोणता असतो? तर डी ब्लॉकचा असतो. तर डी ब्लॉकचा बऱ्यापैकी डी ब्लॉकमध्ये जे एलिमेंट्स आहेत ना ते मेटल आहेत, आणि मेटल बऱ्यापैकी खूप चांगले इलेक्ट्रॉन डोनर असतात, इलेक्ट्रॉन देतात. आणि ते इलेक्ट्रॉन दिल्यामुळं त्यांच्या डोक्यावर प्लस चार्ज येतो आणि ते खूप चांगले कॅटालिटिक प्रॉपर्टीसुद्धा दाखवतात. मग डी ब्लॉकवाल्यांना थोडंसं तुम्ही बाजूला ठेवा, आपण फक्त कम्पॅरिझन करूया एस आणि पीमध्ये. एस ब्लॉकवाले बऱ्यापैकी, म्हणजे पहिले 2 कॉलम आहेत ना, ते बऱ्यापैकी दानशूर असतात, आणि पी ब्लॉकवाले बऱ्यापैकी हावरे असतात, म्हणजे इलेक्ट्रॉनसाठी इलेक्ट्रॉन निगेटिव्ह असतात. मग इलेक्ट्रॉन देऊन स्टेबल होतात, घेऊन स्टेबल होतात, हा फॉर्मॅट आपला इथं आता सांगतोय. आता ह्याच्यामध्ये पण लक्षात घ्या की नॉर्मली आयनिक बॉन्ड जर तयार करायचा असेल तर पहिल्या 2 कॉलममधले एलिमेंटच पार्टिसिपेट करतात. आयनिक बॉन्ड म्हणजेच कसं? चार्जवाले बॉन्ड, म्हणजेच एकावर प्लस आणि एकावर मायनस, दिस टू ऑपोजिट चार्ज आयन्स कम्स क्लोज टुगेदर. आणि त्याशा तशा बॉन्डला आपण म्हणतो आयनिक बॉन्ड. आणि आयनिक बॉन्ड तयार करणारे फक्त आणि फक्त तुम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या कॉलममध्ये सापडतात. म्हणून पहिल्या कॉलमला म्हणतो अल्कली मेटल्स आणि दुसऱ्या कॉलमला अल्कलाईन अर्थ मेटल्स. बरं, त्याच्यामध्ये असं पण आहे की जे साल्ट तयार करणारे, जे तुम्ही जर बघितले तर NaCl बघा बरं, Na आणि Cl. आणि केमिस्ट्रीमध्ये असे बरेचसे साल्ट आहेत. आपण कसं आपल्याला माहिती आहे की एकच साल्ट आहे NaCl नावाचं, तसं नाही. केमिस्ट्रीमध्ये खूप प्रकारचे साल्ट आहेत, त्यापैकी Na+Cl- एकदा की साल्ट तयार झाला. म्हणजेच आयनिक कंपाऊंड तयार करणारे पहिले 2 कॉलम. आणि त्यानंतरचे नॉर्मली जर विचार केला तर कोव्हॅलंट बॉन्ड कोण तयार करतं? तर ज्यांना
इलेक्ट्रॉन द्यायचा पण नाही घ्यायचा पण नाही पण त्या दोन्ही मधला एक पर्याय आहे की शेअर करायचा आणि शेअर करणारे एलिमेंट असतील तर एलिमेंटचे ऍटम असतील तर ते कोव्हॅलेंट बॉन्डला प्रेफर करतात आणि कोव्हॅलेंट बॉन्ड असेल तर आपण नॉर्मली आणि त्याच्यामध्ये कार्बन असेल तर आपण त्याला ऑर्गॅनिक कंपाऊंड सुद्धा म्हणतो आपण. आता इथून पुढचा जो पार्ट असेल तो बऱ्यापैकी आपल्याला पिरियोडिक ट्रेंड्स आणि त्याच्या पुढचा जो पार्ट आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा तो आपण स्टार्ट करणार आहे. पण मला वाटतं की इथंपर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असतील आणि एक पुढची एक अशी व्हिडिओ असेल की त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं रिॲक्टिव्हिटी काय असते आणि कोणते एलिमेंटचे मॉलिक्युल ॲटम्स एकत्र येऊन किती ॲटमचा मॉलिक्युल तयार करतात हे कशावर ठरतं आणि त्यांचं ब्रेकअप झाल्यानंतर त्यांचं जे काही पॅचअप आपण करणार आहे म्हणजेच रिॲक्शन जी करणार आहे ते रिॲक्शन करत असताना कोण कोणाबरोबर कशी रिॲक्शन करतं ह्या साध्या साध्या रिॲक्शन्स आपल्या ज्या भोवती अवतीभोवती किंवा नॉर्मल एवढी लाईफमध्ये जे आपण रिॲक्शन्स आपण नॉर्मली ऑब्झर्व करतो त्या रिॲक्शन्स बघून आपण पुढं रिॲक्शन बॅलन्स करणं वगैरे त्या पुढं आपण जरा थोडंसं कंटिन्यू करणार आहे. ठीक आहे, आजच्या व्हिडिओ पुरतं एवढंच. नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण पुढच्या जो पार्ट आहे तो डिस्कस करूया. ओके, थँक्यू.